नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे, सध्या मी अंतरवली सराठीमध्ये आहो आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार अंतरवली सराठी आहे। कारण 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असे बोर्ड लागलेले आहे आणि याच गावात जे आहे मनोज जरांगे पाटलांचं जे आहे आंदोलन इथून उभारला होता। हे बोर्ड दाखवतो मी तुम्हाला, अंतरवली सराठी गावाचं हे एक छोटंसं बोर्ड लागलेलं आहे आणि 14 एप्रिल या ठिकाणी थोडं मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसते। कारण मी बघू शकतो की सगळ्या रोडनी सुद्धा निळे झेंडे या ठिकाणी लागण्यात आलेले आहे आणि मी तुम्हाला ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणासाठी ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे बघू शकता, गेट आमरण उपोषण अंतरवली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना या गावाचं। तर थोडं आतमध्ये आपण जाऊया आणि आतमध्ये नेमकं कोण्या ठिकाणी जे आंदोलनाला बसले होते ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। हे बघून मी आतमध्ये घेऊन चालतो तुम्हाला, दादाचं बोर्ड या ठिकाणी आणि त्यावेळेचा माहोल जो आहे इथे थोडा वेगळा होता। हे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी बघू शकता, हे ग्रामपंचायत कार्यालय अंतरवली सराठीचं हे ग्रामपंचायत कार्यालय आणि हे मंदिर या ठिकाणी आहे, मोठं मंदिर असं आहे या ठिकाणी। इथे बाबासाहेब आंबेडकरांचा गेट आणि या ठिकाणी मंदिर आहे, म्हणजे याच्यावरून या गावाचं जे वातावरण आहे ते खेडमिडीचं वातावरण आहे असं दिसून येते। आणि आता ज्या ठिकाणी आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी मी आता पोहोचलेलो आहोत। हे बघू शकता, हा जो पेंडाल जो आहे आताही अंतरवली सराठीत पेंडाल जसाच्या तसा आहे। 8 महिने आंदोलन चाललं त्यानंतरही जो पेंडाल जो आहे तो पेंडाल अजून निघालेला नाही आहे। कारण 6 जून पर्यंत सुद्धा शासनाला एक मनोज जरांगे पाटलांनी एक अल्टिमेट दिले आहे की 6 जून पर्यंत आणखी विचार करा आणि मराठ्यांना जे आहे सगळ्या सोयऱ्याचा जो आहे म्हणजे OBC आरक्षण द्या असं म्हटलेलं। आता ह्या पेंडालमध्ये आपण पोहोचलेलो आहो, तुम्हाला पेंडाल इथे मी दाखवतो आणि मनोज दादा जरांगे ज्या ठिकाणी बसले होते इथूनच आंदोलन मनोज दादा जरांगेने उभे केलं होतं। बघू शकता माझ्या पाठीमागे हे जे आहे शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे, पोस्टर लागलेला आहे आणि ते गादीच टाकलेली आहे आणि 2 खोड या ठिकाणी आपल्याला आजूबाजूने दिसून येते। याच ठिकाणी मनोज दादा बसलेले होते, त्यांच्यासाठी कूलर गिलरची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि इथूनच जे आहे अंतरवली सराठीमधून जे आहे मराठ्यांचं आंदोलन हे म्हणजे देशभर या ठिकाणातून पोहोचलं आहे या ठिकाणातून। आता सुद्धा आम्ही या ठिकाणी आज भेट याकरता दिली की मनोज दादा जरांगे जर या ठिकाणी असेल तर नक्कीच त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यांचा इंटरव्ह्यू आम्ही या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू। पण मनोज दादा जरांगे बाहेर गेल्यामुळं त्यांचा कार्यक्रम बाहेर असल्यामुळे ते या ठिकाणी भेटू शकला नाही। पण एकंदरीतच जे अंतरवली सराठी जे ही जी जागा आहे तो जागा आमचा माझा WS न्यूजचा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि तुम्ही बघू शकता हा पेंडाल आत्ताही लागलेला आहे पेंडाल। आणि नक्कीच पुन्हा जे आहे जर मराठ्यांना जर आरक्षण जर मिळालं नाही, आरक्षण तर 10% देण्यात आलं पण ते 10% आरक्षण मराठ्यांना मान्य नाही आहे, पण ते जे OBCतूनच ते त्यांना आरक्षण देण्यात आहो अशी त्यांची मागणी आहे, पण ते जर मान्य झालं नाही तर पुन्हा मात्र आणखी या ठिकाणी जे आहे आंदोलन उभं होण्याची या शक्यता दिसते आहे। आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे, लोकसभेमध्ये सुद्धा मराठ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णयसुद्धा आता आपल्याला 4 जूनला माहीतच पडेल की नेमकी मराठ्यांचा कल कोणीकडे होता ते सुद्धा माहीत पडेल। आणि विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आहे ते सुद्धा सामोरेच आहे, त्याकडे सुद्धा एक विशेष असं लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे दादा या ठिकाणी येतात, भेट देतात आणि इथेच जेवण वगैरे करतात अशी आम्हाला माहिती मिळाली आहे आणि ते आपल्या गावामध्ये जात नाही, ते पूर्ण दौऱ्यावरच राहतात मनोज दादा जरांगे। मी तुम्हाला आणखी एक हे घर दाखवतो आहे, म्हणजे मनोज दादा जिथे येतात ना जेवण वगैरे करतात अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे। हे जे घर आहे या ठिकाणी मनोज दादा येतात, आता इथेच येतात ना दादा? कोण आहे तू? कोण आहे?
म्हणत दादाच्या काय बात येणं इकडे मग थोडा काय म्हणत दादांच्या सोबत असतो म्हणते काय नाव आहे तुझं अभिषेक काळवणे काय अभिषेक काळवणे अभिषेक काळवणे हा म्हणत दादा इथं आल्याच्या नंतर तुला भेटत का म्हणतो हा सोबतच असतो बोलणं वगैरे होते का हा काय म्हणतात काय नाही हेच आपलं दररोज सोबत असतो त्याच्यामुळे काय रोज सोबत असत हा म्हणजे या ठिकाणी जेव्हापासून आंदोलन हा माझा हात पण मोडला होता ना आंदोलन तुझा तू पण होता का काय मागणी होती त्यावेळेस काय पोलीस वाले आले जास्त म्हणजे आम्हाला काही समजा मागणी काय होती तुझी काय मागणी होती आरक्षण भेटाव ओबीसीतून ओबीसीतून आरक्षण वेगळं जर दिलं तर चालणार नाही का नाही ना काय बर आपली जागा तिथे तिथं द्यायला पाहिजे ना बरोबर की नाही तुम्ही म्हणता दुसरी जागा कशी घेऊ आम्ही आमचं तिथं हक्क आहे तिथं आम्ही हक्काने घेऊ शकतो ना बरोबर आता तू मनोज दादा सोबत फिरलेला आहे मनोज दादांचं सगळं आंदोलन तू जवळून बघितलं आहे ना बरोबर आहे काय प्रेरणा घेशील दादांच्या तुलाही लढा लढायचा आहे लढा लढायचा आहे पण काय आता सोबत असल्यानंतर नवीन शक्ती तयार होती तू 12वी झाली माझी बीएल ऍडमिशन झाली का बीएल काय करायचा विचार आहे बघू आता पुढे इंजिनिअरिंग नाही तर मग मनोज दादा इथे कधी येतात आता ते बीडला गेले सरस्वती हॉस्पिटलला अच्छा त्यांच्या बंधूचं दुखतंय थोडं म्हणजे तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे तिकडे गेले काल आले होते काही ते हा काल रात्री पण इथे होते आता गेले सकाळी हा मुक्कामाला इथेच असते सकाळी किती वाजते हा सकाळी तरी 10 वाजले होते हा 9:30 आणि त्याच्यानंतर कुठं प्रोग्राम आहे हे माहित आहे का तुला त्यांचा त्याच्यानंतर काही सांगता येत नाही काय लोक परत येऊ शकतात हा आरामाला इथेच असते मुक्कामाला पण इथेच असते ते आले म्हणजे तू त्यांच्या सेवेत राहत का हा सोबतच असतो सेवेत हा सेवेत पण असतो सोबत पण असतो काय बोलतात चर्चा काय करतात सांग ना थोडं चर्चा होत असेल तसं काय म्हणतात चर्चा काय हेच आपलं सांगत असताना का लढायचं रे बाबा आरक्षणासाठी लढायचं माघार घ्यायची नाही ते तर सांगितले सगळ्याला सांगितलं आव्हान सगळ्यालाच घेत तू पण मग बाकी तुझ्या जे मित्र आहे त्यांना सांगत हा ते सोबतच असते पोरं पोरं पण असते सोबत तरी गावात सगळेच पोरं असतात दादा आले म्हणजे किती लोक राहतात भरपूर लोक राहतात सोबत दादांचे सोबत पण असतील ना माझी भेट नाही झाली रे आज त्यांच्या आज येते ना आल्या नंतर भेटवेन आल्याच नंतर भेटवेन ना आल्याच्या नंतर होईल का 100% काय किती वाजता येण्याची शक्यता अरे 6:30-7 वाजून त्यांना आता त्यांना लोक गाड्या आडीत येत त्याच्यामुळं काय उशीर पण होतो कधी कधी लवकर पण येते काय मागणी तुझी काय मागणी आता तू युवक आहे शिक्षण शिकायचं आहे तुला उच्च शिक्षण शिकायचं आहे पण आरक्षणाचा फायदा नाही आहे त्याच्यामुळे सरकारला सांग काय सांग सरकारला सांगितलेलं आता दादांनी आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगतो दादांनी सांगितलं ना दादांच्या माध्यमातून तू सांग दादा ते म्हणतील तेच दादा म्हणतील तेच आपलं काय मग हे बघा युवकांच्या ज्या प्रतिक्रिया दादा म्हणतील म्हणजे मनोज दादा जरांगे म्हणतील तेच आम्ही करू आणि मनोज दादा जरांगेच्या पलीकडे काही नाही आहे आणि हेच ते घर आहे म्हणजे मनोज दादा इथे येतात आणि इथे जेवण वगैरे करतात आराम करतात आणि आपल्या पुढच्या लढाईसाठी जे आहे पुढचं मिशन जे दादांचं राहते मनोज दादांचं ते पुढच्या मिशनसाठी येतात पण मात्र ज्या गावातून त्यांनी ही जी आरक्षणाची लढाई सुरू केली त्या गावाला मात्र भेटत दादा म्हणजे काय किती दिवसातून येतात असं काही आहे का नाही रोजच्या रोज येतात रोजच्या रोज येतात का दररोज म्हणजे कुठूनही कार्यक्रमातून आले तर मग इथे तुझं नाव का नाही सांगितलं अभिषेक काळवणे अभिषेक काळवणे काळवणे तर नक्कीच या ठिकाणी आणि दादाचा परिवार मग कुठे आहे अंकुशनगर किती लांब येतो 5-6 किलोमीटर त्यांचे परिवार वगैरे येत नाही का मग त्यांना भेटायला येतात पण आता ते दादा भेटतात का त्यांना हा भेटतात पण असं नाही नक्कीच त्या माणसांनी एक वसा घेतलेला आहे की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा माझा लढाच कायम राहणार आहे असा एक वसा मनोज दादा जरांगेंनी घेतलेला आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणहून जे
आंदोलनाची त्यांनी तयारी केली, जे आंदोलन पूर्ण देशभर पसरवलं त्या ठिकाणी आम्ही आज भेट दिलेली आहे. आणि ही माझ्या पाठीमागं घर बघता या ठिकाणी येतात, जेवण करतात दादा, आणि आपली जी पुढची जे लढाई आहे त्याकरता निघतात. तर नक्कीच मित्रांनो, आज दादा मला मिळाले नाही, नाहीतर मनोज दादांची सुद्धा मुलाखत आम्ही तुम्हाला दाखवू शकलो असतो. पण एकंदरीतच जे आहे मराठ्यांच्या लढाईचं ऊर्जास्थान जे आहे हे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता. हे ऊर्जास्थान आहे म्हणजे अंतरवली सराठी हे गाव जे आहे मनोज दादांच्या लढाईचं ऊर्जास्थान आहे. आणि नक्कीच याच गावातून जो आहे लढा जो मोठा झालेला आहे आणि सरकारला सुद्धा झुकावं लागलेलं आहे. सर्व मंत्री संत्री जे आहे या ठिकाणी आलेले होते, जे तुम्ही अनेक टीव्हीच्या माध्यमातून बघितलं असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल, ते या ठिकाणावरूनच ती लढाई तुम्ही बघितलेली आहे. आणि याच ठिकाणून जे आहे मराठा लढा जो आहे तो मोठा झालेला आहे. तर मित्रांनो, बघत रहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.